भिंदेला आणि भाजपला सांगतो की खरंच तुम्ही असं ना दर आठवड्यात एक एक माणूस माझा फोडत का, कारण बिनकामाची माणसं तर तुम्ही घ्या, पण त्यांना भेटल्यानंतर थोडस शिथिलता आलेले माझी शिवसैनिक ताजे तवानून पेटून उठतात, म्हणजे शिवभोजन आहे आणि धड जेवण मोठपोट भरून जातात आणि दुसऱ्या पक्षात जातात ते काय संपू शकत नाही, कधीच नाही, आणि हीच आपली खरी ताकद आहे. ते गेले त्यांना त्यांचं सुख लग लाभो, माझं सुख हे तुमच्यामध्ये तुमच्या साथी सोपीमध्ये. नाही साहेब, तुम्ही फक्त बोला, आश्वासन द्या फक्त. म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगतोय की एक दोन दिवसापूर्वी माझी मुलाखत सामनात प्रकाशित झाली आणि चॅनलनी पण टाकली, त्या चॅनलला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि त्याच्यात मी बोललो, मला प्रश्न विचारला संजय, तुम्ही लोकांना भेटताय, तुम्ही काय बोलता, काय सांगता? म्हटलं मला सांगण्याची गरजच नाही, लोकच माझ्याशी बोलताय आणि जे तुम्ही असं बोलता तेच काळजी करण्याचा आम्ही आहोत आणि आपण जिंकायचं गाडायचं. राज्यात मी तिथे जिथे जातोय ते सगळेजण बोलत आहेत. मला खरंच एका गोष्टीचा अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे. 2007 बहुतेक 2007 ची निवडणूक असेल, त्याही वेळेला असं वातावरण होतं की आता शिवसेनेचं काय होणार, महापालिकेत शिवसेना जिंकणार की हरणार आणि आपण विजय मिळवला. बरोबर, त्या सगळ्यांच्या मेहनतीने आपण 2007 साली सुद्धा विजय मिळवला आणि अशीच गर्दी चौकेत बाहेर पण अशी पसरली होती. काही महिला मला आठवत आहेत, मी अजून विसरू शकत नाही, असं समोर होत्या आणि त्यांना आनंदाने अश्रू आवरत नव्हते, आनंदाने अश्रू आवरत नव्हते. आणि मी असा विचार केला की अरे महापालिका जिंकलो आपण, पण आपण यांना काय देऊ शकतो, यांना काय असं मिळालं की त्या अशा आनंदाने रडत आहेत. आणि हेच एक महत्त्वाचं आहे, अश्रूचं मोल हे ज्याला कळतं ना तोच निष्ठावान आहे, तोच निष्ठावान. त्या अश्रूच्या मागे तुमच्या सगळ्यांची जी मेहनत आहे, त्या मेहनतीने ज्यानं ज्यानं मोठं केलं त्यांना अजीर्ण झालं आणि ते निघून गेले, तरी देखील आपलं जे काय मी असं म्हणेन शिवभोजन आहे, अनेक झड जेवण मोठपोट भरून जातात आणि दुसऱ्या पक्षात जातात ते काय संपू शकत नाही, कधीच नाही, आणि हीच आपली खरी ताकद आहे. बाकी मला जास्त काही मोठं बोलायचं नाही आहे. सगळीकडे आता जाणं जसं पाऊस गेल बघून मी सुरू करणार आहे, आज आता संध्याकाळी खाणार जातोय तिकडे उत्तर भारतीयांचा मेळावा आहे, मुद्दामून जातोय. उत्तर भारतीय सुद्धा हे आपल्यासोबत येत आहेत, त्यांच्याशी पण मी संवाद साधणार आहे. तर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट अशी की बिंदेला आणि भाजपला सांगतो की खरंच तुम्ही असं ना दर आठवड्यात एक एक माणूस माझा फोडत का, कारण बिनकामाची माणसं तर तुम्ही घ्या, पण त्यांना भेटल्यानंतर थोडस शिथिलता आलेले माझी शिवसैनिक ताजे तवानून पेटून उठतात, त्याच्यामुळे धन्यवाद देतो की तुम्ही असंच हे काम करता, त्याच्यामुळे शिवसेना ही अधिक जोरामध्ये उभी राहते. त्याच्यामुळे जे गेले त्यांना त्यांचं सुख लग लाभो, माझं सुख हे तुमच्यामध्ये तुमच्या साथी सोपीमध्ये. तुम्ही किती काय म्हणता तरी ते हिरवून घेऊ शकत नाही याची मला खात्री आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतोय आणि तुमच्या निष्ठेला प्रामाणिकपणाला खरोखर मानाचा मुद्दा. साहेब 2014 ला पण भाजप आपल्यावर नव्हती, तरी आपण 63 सीट जिंकल्या, यावेळी 100 सीट जिंकायचे.